श्री गणेश श्री दुर्गा सप्तशती कथासार श्री दुर्गा महात्म्य अध्याय पाचवा धूम्र लोचनाचा वध देवीचा निरोप ऐकून शुंभ दैत्याला क्रोध आला. त्याने धूम्र लोचन या आपल्या बलाढ्य सेनापतीला 60,000 सैन्यांसह पाठवले व देवीला जबरदस्तीने घेऊन येण्यास सांगितले. धूम्र लोचनाने देवीची भेट घेतली. तिला आपल्या स्वामीची आज्ञा निवेदन केली. तुझ्याजवळ सैन्य आहेत, तू मला बळजबरीने नेऊ शकतोस. देवीचे उद्गार ऐकून धूम्रलोचन रागाने देवीच्या अंगावर धावला. देवीने नुसत्या हुंकाराने त्याचे क्षणार्धात भस्म केले. राक्षस सैन्य खवळले. ते देवीवर हल्ला करण्यास आवेशाने धावले. त्यांनी देवीवर जोरदार हल्ला चढवला. देवीने राक्षस सैन्यावर बाण, शक्ती, कुऱ्हाडी यांचा प्रचंड वर्षाव केला. राक्षस सैन्याची धुळादाण केली. देवीचा सिंह देखील राक्षस सैन्यात घुसला व त्याने राक्षस सैन्याची दाणादाण उडवली. धूम्रलोचनाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून शुंभ संतापला. त्याने चंड मुंड यांना भरपूर सैन्य घेऊन देवीला उचलून घेऊन येण्यास पाठवले. अध्याय समाप्त. श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून दुर्गे दुर्गटभारी या देवीची आरती करायची.